नमस्कार, मी वैशाली पाल. मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मध्ये असलेल्या अंबर कंपनीला लागले स्फोटाची तीव्रता एवढी भीषण होती की लांबूनच आगीचे तांडव दिसत होते. तसेच या स्फोटाचे हादरे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर सुद्धा जाणवले. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांपैकी 6 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. यासोबतच परिसरातील अनेक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कंपनीच्या बरोबर समोर रस्त्यावर लागून असलेल्या ठाकूर कॉम्प्लेक्स या संपूर्ण बिल्डिंगचे तसेच ठाकूर यांच्या बंगल्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाची भरपाई कोण देणार असा सवाल ठाकूर कॉम्प्लेक्समधील रहिवासी करत आहे. संपूर्ण इमारतीतील आतील व बाहेरील काचा तुटून तसेच शटर व दरवाजे व शेड आतील सामानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. येथील रहिवासी ठाकूर यांनी सांगितले, आमचे जवळजवळ 10 ते 12 लाखाचे नुकसान झाले आहे. याला संपूर्ण जबाबदार कोण आहे? आमच्या मते प्रशासनच ह्याला जबाबदार असून आधीसुद्धा 5 वर्षापूर्वीसुद्धा MIDC कंपनीच्या स्फोटामुळे त्याचे नुकसान झाले होते. त्याचीही भरपाई आज तागायात मिळाली नाही. आता पण आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे असे नुकसान वारंवार होत राहील तर त्याला जबाबदार कोण? प्रशासनाने त्वरित ह्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी ठाकूर कॉम्प्लेक्स मार्फत करण्यात आली आहे. ठाकूर कंपाऊंड मध्ये होणार आहोत. आमच्या 3 कॉम्प्लेक्स या 2 बिल्डिंग आहेत. या बिल्डिंग मध्ये जो स्फोट झाला समोरच्या कंपनी मध्ये त्याचा स्फोटचा आवाज आहे. आमच्या बिल्डिंग मध्ये काच आहेत, बाकी इतर साहित्य असेल त्याचा काहीतरी तोडफोड झालेली आहे. तुम्हाला साधारण अंदाजे नुकसान किती रुपये झालं तुमचं? 10-12 लाखाच्या आसपास होतं. हां, या संदर्भात तुम्हाला अजूनपर्यंत कोणी संपर्क साधला का? नाही, कोणी संपर्क साधला, कुठल्याही प्रशासन नाही. मागे 5 वर्षापूर्वी असा स्फोट झाला होता. तेव्हा पण प्रशासन आम्हाला आश्वासन दिलं होतं का आम्ही भरपाई देणार म्हणून. तेव्हा पण प्रशासन काहीच हालचाल केली नाही. अजूनही तुम्हाला त्या भरपाई कुठली भेटली नाही. या साठी तुम्ही जबाबदार कोणाला मानता? प्रशासनाला जबाबदार मानता. पीएमसी प्रशासन त्यांना जबाबदार मानता. ठीक आहे. यासोबत तुमची कारवाईची काय मागणी आहे का? आमची आम्हाला भरपाई मिळावी. किती वेळा आता सेकंड दुसरी वेळ झाली आहे. आणि या कंपन्या अजून परिसर असल्यामुळे तुम्हाला काही नुकसान दरवेळी भीती राहते का? आमचे भरपूर नुकसान झालेलं आहे. 10-12 लाखाच्या आसपास आमचं नुकसान असणार. काही जणांना इजा झाली आहे, मार लागलेले आहेत, काही ICU मध्ये आहेत. एवढं मोठं नुकसान. आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.